जय महाराष्ट्र मित्र, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यातर्फे ॲप्रेंटिसशिपकरिता भरती निघाली आहे, तर तुम्ही नक्की अप्लाय केला पाहिजे. तसेच 6 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि 15 फेब्रुवारी 2024 शेवटची तारीख असणार आहे. त्याआधी बघून घेऊया किती जागा आहे, कोणकोण अप्लाय करू शकतो, सर्व माहिती तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सरकारी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, तर नक्की या चॅनलचा फायदा घ्या आणि डिटेलमध्ये बघूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ॲप्रेंटिसशिपकरिता भरती निघाली आहे. ही ऑफिशियल PDF आहे, थोडक्यात समजून सांगणार आहे. जसं मी तुम्हाला सांगेल, फॉर्म 6 फेब्रुवारीपासून भरणे चालू झाले आहे. जर तुमची ITR झाली असेल आणि ॲप्रेंटिसशिप भेटत नसेल तर तुम्ही नक्की प्रयत्न केला पाहिजे. यांत्रिक मोटार गाडी या पदाकरिता 5 जागा असणार आहे. तसेच या पदासाठी 10वी पास व यांत्रिक मोटार गाडी याचा 2 वर्षाचा ITR पास असणे आवश्यक आहे. यासाठी वेतन हा 10,000 असणार आहे. वीज तंत्री या पदासाठी 3 जागा असणार आहे. तसेच या पदासाठी 10वी पास व इलेक्ट्रिशियन याचा 2 वर्षाचा ITR पास असणे आवश्यक आहे. यासाठी वेतन 10,000 एवढं असणार आहे. पेंटर या पदाकरिता 3 जागा असणार आहे. तसेच या पदाकरिता 10वी पास व पेंटर याचा 2 वर्षाचा ITR असणे आवश्यक आहे. यासाठी वेतन 10,000 एवढं असणार आहे. मशिनिस्ट या पदाकरिता 1 जागा आहे. तसेच या पदासाठी 10वी पास व मशिनिस्ट याचा 2 वर्षाचा ITR पास असणे आवश्यक आहे. या पदासाठी वेतन 10,000 असणार आहे. वेल्डर या पदासाठी 9 जागा आहेत. तसेच या पदासाठी 10वी पास व वेल्डर याचा 1 वर्षाचा ITR पास असणे आवश्यक आहे. तसेच या पदासाठी वेतन 9,000 असणार आहे. शीट मेटल वर्कर्स या पदासाठी 6 जागा आहेत. तसेच या पदासाठी 10वी पास व शीट मेटल वर्कर्स याचा 1 वर्षाचा ITR पास असणे आवश्यक आहे. यासाठी वेतन 9,000 एवढं असणार आहे. डिझेल मेकॅनिक या पदाकरिता 12 जागा आहेत. तसेच या पदासाठी 10वी पास व डिझेल मेकॅनिकल याचा 1 वर्षाचा ITR पास असणे आवश्यक आहे. यासाठी वेतन 9,000 एवढं असणार आहे. पदवी आणि पदविका अभियांत्रिकी या पदाकरिता 2 जागा असणार आहे. तसेच या पदाकरिता मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनियर पास असणे आवश्यक आहे. वेतन 8 ते 9,000 असणार आहे. यासाठी वयोमर्यादाही 18 ते 38 वर्ष एवढं असणार आहे. त्यात वयाची अट दिली आहे, ती मी पुढे सांगतो. मागासवर्गीय असाल तर 5 वर्षाची सूट दिली आहे. जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये फी व राखीव प्रवर्गासाठी 296 फी असणार आहे. फी भरण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे. ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी PDF व वेबसाईट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर फॉर्म भरताना कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे पाहून घ्या, तर लवकर अप्लाय करा. जे कोणी भरतीसाठी इच्छुक आहे तसेच तुमचे मित्र यांनासुद्धा शेअर करा. अशा जॉबसाठी सरकारी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.